हाय हॅलो, वेलकम. मी तेजल चौकेकर, खोत टाइम महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. अभिनेता पुष्कर जोग हा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या चांगलाच अडचणीत आलाय. अशातच त्याच्या आगामी मुसाफिर या मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांबद्दल त्याने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्याला प्रचंड प्रमाणात सगळीकडे ट्रोल करण्यात आलं. यावर अभिनेते किरण मानेंनी देखील पोस्ट शेअर करत पुष्करची चांगलीच कानउघडणी केली. त्याला त्यानंतर आव्हान देखील केले होते. तर याच मुद्द्याला धरून अभिनेता अभिजित केळकरने देखील पुष्करला चांगलं सुनवलं आणि भली मोठी पोस्ट शेअर करत पुष्करला चांगलं सडेतोड उत्तर देखील दिलंय. दरम्यान बीएमसी कर्मचाऱ्यातील एका अधिकाऱ्याने देखील पुष्करला माफी मागण्यास सांगितले. जर असे झाले नाही तर आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला होता. मात्र आता अखेर पुष्करने बीएमसी कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी बीएमसी कर्मचारी पुष्करच्या घरी गेली होती. त्यावेळी महिला कर्मचारीने जात विचारलेली पुष्करला फारसा आवडलेलं नाही. त्यानंतर बाई माणूस नसत्या तर दोन लाता नक्कीच मारल्या असत्या असं वादग्रस्त वक्तव्य त्याने त्यावेळी केलं. त्यानंतर सगळीकडेच या वक्तव्यामुळे खूपच खळबळ माजली. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी संताप व्यक्त करत पुष्करला खडे बोल सुनवलं. दरम्यान आता पुष्करला देखील त्याने बोललेल्या शब्दांचा पश्चाताप पडला असावा म्हणून आता पुष्करने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत बीएमसी कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. त्याने त्या पोस्टमध्ये असं लिहिलेलं आहे की मी रविवारी एक पोस्ट केली होती ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की केवळ माणुसकी हाच मी धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना मी बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे काही बोललो, जे विधान माझ्याकडून गेलं, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतोय. कारण हे कर्मचारी त्यांना दिलेलं फक्त काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर मी त्यांची पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. अशा पद्धतीने पोस्ट करत त्याने माफी मागितलेली आहे. तर पुष्करने ते विधान असं केलं होतं की काल बीएमसीच्या काही कर्मचाऱ्यांनी माझ्या घरी आल्या आणि मला सर्व्हे करतोय म्हणून माझी जात विचारली होती. ते जर बाई माणूस नसते तर दोन लाथा नक्कीच मारल्या असत्या. कृपया करून मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाहीत, डायरेक्ट कानाखाली मारतात. या वाक्यामुळे सगळीकडेच गदारोळ माजला आणि पुष्करला मोठ्या प्रमाणात सगळीकडूनच ट्रोल करण्यात आलं. पुष्कर हा आता सध्या त्याच्या आगामी मुसाफिर या चित्रपटामुळे देखील चर्चेत आहे आणि त्या पिक्चरच्या सिनेमाच्या प्रमोशन करता देखील व्यस्त आहे. त्या 2 फेब्रुवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात पुष्करसह पूजा सावंत, पुष्करराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. पुष्कर जोग हा मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचे बाप माणूस, जबरदस्त, तुक्या तुक विला, नागेनाचा विला, मिशन पॉसिबल हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. दरम्यान आता हा चित्रपट मुसाफिर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपला जम बसवण्यास कितपत यशस्वी होतो का हे पाहणं आता औत्सुकतेचं ठरणार आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा टाईम महाराष्ट्रला.